नमस्कार ब्युटी स्टुडिओ मराठी मध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की थ्रिफ्ट शॉपिंग काय आहे। आजकाल इंस्टाग्राम वर भरपूर फेमस झाला आहे थ्रिफ्ट शॉपिंग ऍप्स वेबसाइट येते। तर हे थ्रिफ्ट शॉपिंग काय असतं, नक्की कन्सेप्ट काय आहे या थ्रिफ्ट शॉपिंगची, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण चालू करूया। पण व्हिडिओ चालू करण्याच्या आधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग आजचा थ्रिफ्ट शॉपिंगचा व्हिडिओ आपण चालू करूया। थ्रिफ्ट शॉपिंग म्हणजे काय ते बघूया आधी। तर थ्रिफ्ट शॉपिंग म्हणजे सेकंड हँड कपडे जिथे मिळतात त्याला थ्रिफ्ट शॉपिंग म्हणतात। तुम्हाला ब्रँड न्यू पण मिळतील, पण ज्यादातर सेकंड हँड कपड्यांसाठी हे असं थ्रिफ्ट शॉपिंग। जर तुम्ही हे मोठे मार्केट्स कधी ऐकले असतील, सरोजनी मार्केट आहे दिल्लीमध्ये किंवा कुठेही तुम्ही मुंबईचं मार्केट घ्या, तर ह्या ज्या मार्केटमधले वेंडर्स असतात म्हणजे जे कपडे विकतात, त्यांनी आजकाल हे थ्रिफ्ट स्टोअर काढले म्हणजे ऑनलाईन स्वस्त कपड्यांचं दुकान। म्हणजे जसं समजा आपण एका मार्केट मध्ये गेलो की एक प्लेस असेल, एक अशी जागा असते तिथे आपल्याला एकदम कमीत कमी पैशामध्ये भरपूर साऱ्या अशा गोष्टी मिळतात, तर तीच कन्सेप्ट फक्त ऑनलाईन चालू झाली आहे। म्हणजे जे आपण बाहेर इकडे रोडवर जाऊन घ्यायचो, म्हणजे रोडवरचे कपडे आणि वर्सेस दुकानातले कपडे, तर तेच रोडवरचे कपडे आपल्याला मिळणार आहेत ऑनलाईन। तर हीच कन्सेप्ट आहे थ्रिफ्ट शॉपिंगची। अजून एक त्याच्यामध्ये आहे की त्याच्यामध्ये सेकंड हँड क्लोथिंग पण असते। म्हणजे जर समजा की मी आहे पर्सनली आणि मला एक थ्रिफ्ट स्टोअर ओपन करायचं, जर समजा की मला हे एक सर्टन कपडे घालून खूप बोर झाले, तर मी ते थ्रिफ्ट स्टोअरला विकणार आणि ते थर्ड पर्सनला कोणाला तरी विकणार। तर ही अशी चेन असते की हे थ्रिफ्ट स्टोअर असं दोन्ही साईडून चालतं। काही काही कपडे तुम्हाला ब्रँड न्यू मिळतील जे वेंडर्स विकतात, म्हणजे जे दुकानदार असतात म्हणजे रोडवरचे, ते जे विकतात ते तुम्हाला ब्रँड न्यू असतील, आणि काय काय सेकंड हँड असतील। तर हे दोन गोष्टी आहेत थ्रिफ्ट शॉपिंगमध्ये। तर ही कन्सेप्ट आहे थ्रिफ्ट शॉपिंगची। आता मी तुम्हाला ऍप सांगते। तर पहिला ऍप आहे ते म्हणजे हे थ्रिफ्ट इंडिया। तर हे थ्रिफ्ट इंडियाचं ऍप आहे, तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ना खाली हे असे कपडे आहेत हे जे विकायला त्यांनी ते फोटोज टाकलेले आहेत। फॉर एक्झाम्पल की जर समजा की मला आता हा ड्रेस घ्यायचा आहे, हा टॉप घ्यायचा आहे, तर ह्याच्या खाली त्यांनी इथे डिटेल्स मेन्शन केलेत बघा, की ह्या डिटेल्सने तुम्ही घेऊ शकता की ह्याची साईज काय आहे, की हा सेकंड हँड आहे का ब्रँड न्यू आहे। आणि जरी समजा हा ब्रँड न्यू असेल, तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट असते की हे ब्रँड न्यू जे कपडे असतात त्यांच्यामध्ये थोडासा ना डिफॉल्ट असतो, म्हणजे तो आपल्याला ओळखून येत नाही। म्हणजे जर समजा कपड्यांमध्ये थोडासा कोल असेल किंवा थोडासा कपडा खिसकला असेल, डोंट नो आता ते काय असतं, बट कपड्यांमध्ये थोडासा डिफॉल्ट असतो आणि त्याच्यामुळे हे येतं सेकंड हँड क्लोथिंगला। तर ही पहिला ऍप आहे, तुम्ही चेक करू शकता इंस्टाग्रामला थ्रिफ्ट इंडिया। दुसरा आहे द ब्लिसफुली इंडिया म्हणून, सॉरी नॉट ब्लिसफुली, द ब्लिसफुली म्हणून हे एक ऍप आहे। हे तुम्ही बघू शकता ह्याच्यावर टी शर्ट्स वगैरे आहेत। तर हे एक ऍप आहे, ह्याच्यावर तुम्हाला इयरिंग्स मिळतील किंवा फुटवेअर मिळेल, काहीही मिळेल, तुम्ही तुमची साईज बघून घेऊ शकता। तर हे असे इथं यांनी फोटोज टाकलेले आहे, तुम्ही हे बघून चूज करू शकता काही तुम्हाला हवं ते। जर ते विकलं गेलं असेल तर तिथं खाली त्यांनी सोल्ड म्हणून देतात। अजून एक आहे द एव्हरग्रीन थ्रिफ्ट म्हणून एक आहे, इंस्टाग्रामलाच आहे। ह्या तीन जे आहेत ते चांगले आहेत, थोडं बेटर क्वालिटीचे आहेत। तुम्ही जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता। जेव्हा पण तुम्ही थ्रिफ्ट क्लोथ्स घेता, थ्रिफ्ट कपडे घेता, तेव्हा मी तुम्हाला एक टिप सांगते की कधीही अंडर गार्मेंट्स घेऊ नका। म्हणजे बरेच ठिकाणी ब्राज असतात किंवा ब्रालेट असतात, स्लीप असती, खूप साऱ्या अशा गोष्टी असतात, पण ज्या अंडर गार्मेंट्स असतात कधीही या गोष्टी थ्रिफ्ट शॉपिंग घेऊ नका। नेहमी दुकानामध्ये जाऊन तुम्ही ब्रँड न्यूज घ्या, कारण आपल्याला माहीत नसते ते कुणी घातलंय, काय कुठून आलं काहीच माहीत नसते, त्यामुळे अशा गोष्टी अजिबात थ्रिफ्ट शॉपिंग करू नका। दुसरी गोष्ट म्हणजे जे टॉय असतात छोटे छोटे, ते टॉईज देखील थ्रिफ्ट शॉपिंग करू नका, कारण परत आपल्याला माहिती की किती जणांनी काय काय केले त्याच्यासोबत, किती जणांचे हात लागलेत, कुठे कुठे किती जम्स आहेत, किती वर्ष जुनं आहे, काय आपल्याला काहीच माहीत नसते। त्यामुळे टॉईज देखील थ्रिफ्ट शॉपिंगमधून घेऊ नका। जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही एखादा टॉप ट्राय करू शकता किंवा दुसरा एखादा ड्रेस ट्राय करू शकता, पण अशा ज्या ह्या दोन गोष्टी आहेत अंडर गार्मेंट्स आणि टॉईज, ह्या दोन काही ट्राय करू नका। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।